नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी मुंबई पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आला होता. फडणवीसांची तब्बल 2 तास त्यांचा जबाब नोंदवला गेला, मात्र यामध्ये नेमके त्यांना प्रश्न काय विचारण्यात आले याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे. एसआयडी विभागातील 24 जणांचे जबाब नोंदवण्यात आले, तर आणखी काही जणांचे जबाब नोंदवले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर जबाब नोंदवत असताना फडणवीसांना नेमके काय प्रश्न विचारले गेले हे आपल्याला सूत्रांकडून कळलंय. त्यापैकी पहिला प्रश्न होता तो म्हणजे गोपनीय माहिती तुम्हाला मिळाली कशी. यावरती फडणवीसांनी दिलेलं उत्तर ते म्हणजे मी विरोधी पक्षनेता आहे, रोज शेकडो पत्र मला येतात, याच प्रकारे मला ही माहिती मिळाली होती, निनावी पत्र आलं होतं, असं उत्तर त्यावरती फडणवीसांनी दिलं. त्यानंतर दुसरा प्रश्न पोलिसांनी केला की ही गोपनीय माहिती तुम्हाला कुणी दिली, त्यावरती फडणवीसांनी उत्तर दिलं, मला रोज भेटायला अनेक लोक येतात आणि निनावी पत्र देखील येत असतात, त्यातूनच मला ही माहिती मिळाली. तिसरा प्रश्न विचारला गेला, एसआयडी विभागातील कोणी अधिकारी कर्मचाऱ्यांनी तुम्हाला ही माहिती दिली का, यावरती फडणवीसांनी नाही असं उत्तर दिलं. पेनड्राईव्ह प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून सीडी योग्य वेळी बाहेर काढली जाईल असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला. पेनड्राईव्ह बाबत गृहमंत्र्यांची चर्चा झाली आहे आणि दाऊद सोबत माझंही नाव जोडलं जात होतं याची आठवण खडसेंनी करून दिली. ही गोष्ट आताची नाही, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही असं देखील त्यांनी नमूद केलंय. पेनड्राईव्ह प्रकरण गाजलं त्या संदर्भामध्ये आदरणीय वर्षे पाटील साहेबांनी विधानसभेमध्ये सांगितलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. अशा स्वरूपाचे पेनड्राईव्ह अशा स्वरूपाचे सीडी वगैरे मी अनेक वेळा पाहिलेले आहे आणि त्यामुळे त्याच्यामधलं काय तथ्य आहे ते चौकशीच बाहेर येईल आणि त्याच्यामध्ये जे गृहमंत्र्यांनी सांगितलं दूध का दूध पाणी का पाणी ते समोर होईल. राष्ट्रवादी जेवण करत असताना आता म्हणाल की एक सीडी माझ्याकडेही आहे आणि ती मीही लावणार आहे, ती सीडी अजून बाहेर का निघत नाही सांगितलं आहे. वेळ नव्हती सांगितले, योग्य वेळी गेलो असं सांगितलं. इतकं झाल्यावर मला नाही वाटत की वेळ योग्य आहे. प्रफुल्ल निधी वाटपाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांवरती टीका केली. 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीमधील काही नेत्यांना लक्ष्य केलं होतं आणि त्याच टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. कोरोनाच्या काळामध्ये चांगलं काम झालेलं असेल तर मग कौतुक करायचं कारण नाही आणि खराब झालेलं असेल तर मग त्याच्यात प्रश्न येत नाही. या 5,48,777 कोटीपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळाल्या त्यांच्या खात्यांना 3,14,820 म्हणजे 57%. काँग्रेसच्या खात्यांना किती आहेत 1,44,193 कोटी म्हणजे 26%. आणि परब साहेब आपल्या शिवसेनेची काय परिस्थिती बघा, 90,181 कोटी म्हणजे 16%. 16%. आणि जिथे पगार जास्त द्यावा लागतो अशी खाती राष्ट्रवादीकडे नाही आहेत, ती खाती काँग्रेसकडे आहे. शिक्षण विभाग ती खाती तुमच्याकडे आहे, उच्च शिक्षण विभाग. त्यामुळे अजितदादांना मानलंच पाहिजे. डंके की चोट पे का, मागच्या वेळेस हेच केलं, यावेळेस हेच असं पाहिजे. ठाम, एकदम ठाम. सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी काय 57%. कधी कधी काही सन्माननीय सदस्य नीट म्हणजे ह्याच्या खोलात न जाता पेपर नुसता वाचला, अरे काय चाललंय. म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राज्यामध्ये वाटेल काय उद्धव ठाकरे साहेबांना ते कळतं की नाही, दिसतं की नाही, अरे काय म्हणजे असंच वाटणार. किंवा बाळासाहेब थोरात काय करतात हे काय करतात असं काही नसतं. आणि तुम्हालाही माहिती आहे मुनगंटीवार साहेब, ज्यावेळेस आपण हे सगळं तयार करतो त्याच्यावर फायनल सही राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची असते आणि संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला मान्यता देतं.
आणि कुठलंही सरकार कुणालाही चालवायचं म्हटलं, टिकवायचं म्हटलं, पुढे न्यायचं म्हटलं तर सगळ्यांना असा भेदभाव करून चालणारच नाही. भेदभाव केलं तर सरकार चार दिवस देखील चालणार नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये अटक न करण्याची मागणी हायकोर्टानं फेटाळून लावली. त्यावेळी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई बँकेची निवडणूक मजूर प्रतिनिधी म्हणून प्रवीण दरेकरांनी लढवली होती. या प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप करत दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करत प्रवीण दरेकरांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान प्रवीण दरेकरांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला. याचिकाकर्त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी रितसर अर्ज करावा असं राज्य सरकारनं म्हटलं. नाही, तांत्रिक कारणामुळे हा दिलासा देण्यात आलेला नाही. खरं तर अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये देवेंद्रजी असतील किंवा प्रवीण दरेकर साहेब असतील हे चिरफाड करतात, मुद्दे उपस्थित करतात आणि या कारणाने दोनही विरोधी पक्ष नेत्यांना अर्थसंकल्पाच्या या चर्चेच्या दरम्यान त्रास देण्याचा, डिस्टर्ब करण्याचा, त्यांच्यावर तणाव निर्माण करण्याचा आणि अभ्यास करण्याच्या ऐवजी त्यांनी या नोटीसचे उत्तर देण्यासाठी वेळ खर्च करावा या षडयंत्रातून या घटना घडल्या. CRPC 160 देवेंद्रजीला नोटीस दिला पण ते देवेंद्रजी आहे. तर पुढची बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी श्रीवल्ली या गाण्यावरती एक कविता सादर केली आणि या कवितेच्या माध्यमातून त्यांनी भाजपवरती टीका केली. नजरे मिलते ही नजरो से नजरो को चुराए, कैसी ये हया है तेरी जो तू पलको को झुकाए. दाऊद जो गुंडा है उसको निहारे तू, दाऊदचे फोटो फिरवले होते भाजप वाल्यांनी, और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक BJP ये कैसी नयनों में से उतरी, तेरी झलक BJP ये कैसी बातें करे तू नकली. म्हणून येणाऱ्या काळात शेवटी एवढंच म्हणेल, मी पुन्हा येईल म्हणणारेही शांत झाले. देवेंद्रजींचे स्वप्न सारे आकाशी उडाले. आता या राज्यात सत्ता नाही येणार समजून त्यांनी घेतले. पवार साहेबांची खेळी कधी कळली नाही हेही त्यांना समजले. आणि शेवटचे दोन प्रवीणजी दरेकर जे 2 दिवसांपासून अब्सेंट आहेत आमच्या वरिष्ठ सभागृहामध्ये, दरेकर साहेब का उगाच मजूर झाले तुम्ही, मुंबई बँकेत मजूर संस्थेतून निवडणूक लढविली तुम्ही, आमदार असूनही मजुरी सांगा का बरं करायची, अपात्र झाल्यावर श्रीमंत मजुरांनी दात कुठे मागायची, विरोधी पक्षनेते म्हणून तुम्हीच असावे यही हमारी बोली है प्रवीणजी बस बुरा मत मानो, हे महाविकास आघाडी की होली है. आता मुंबईच्या वरळी कोळीवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली. रात्री 12:00 ठोक्याला होळीचं दहन करण्यात आलं. पारंपरिक वेशभूषेत कोळी महिलांची डोक्यावर रंगीत मडकी घेऊन निघालेली मिरवणूक, होळीभोवती महिलांनी धरलेला फेर, हे सगळं दृश्य अतिशय नेहमीप्रमाणेच यंदाही अनुभवायला मिळालं. या होळीमध्ये अनिष्ट प्रथा, रूढी परंपरा यांना तिलांजली देण्याची मनोकामना व्यक्त करण्यात आली आणि अमित ठाकरे यांची रात्री 12:00 असलेली उपस्थिती ही लक्षणीय होती. दुष्ट रूढी, दुष्ट परंपरा आणि दुर्जन या सगळ्यांचा नाश होते आणि याच करता या होळीच्या निमित्तानं जो जागर केला तो हाच आहे. महाराष्ट्रातली राजधानी मुंबई आणि मुंबईचा खरा मूळ मुंबईकर तो म्हणजे कोळी आणि तिथेच आहोत आपण. आता हीच आहे ती होळी. वरळी आणखी वेसावे या ठिकाणी पहिला जल्लोषात ही पहिली मानाची होळी ज्या ठिकाणी सुरुवात होते होलिकोत्सवाची, ज्या ठिकाणी सुरुवात होते होळीची, ज्या ठिकाणी सुरुवात होतो या सगळ्या गोष्टींचा विनाश करण्याची, हा
आज हे सगळेजण मोठ्या आनंदात उल्लासात जल्लोषात या ठिकाणी दिसत आहे. खरतर ही नांदी आहे अनेक गोष्टींची. हा उत्साह दिसतो अनेकांचा. खरतर कोरोना अजूनपर्यंत गेला नसला तरी ज्या पद्धतीनं गर्दी पूर्ण या उत्सवामध्ये सामील झाली आहे, आकर्षक घोषणाही केली आहे. उन्हाळे नावाचं हे जे झाड आहे या ठिकाणी आणलं जातं, लावलं जातं आणि पारंपरिक नृत्य, पारंपरिक वेशभूषा याच्या आधारावर, याचा सहभागानं खऱ्या अर्थानं कोळी बांधव, कोळी राजा आपला याच्यात सामील होतो. आणि अखेर या होळीचं एक या ठिकाणी आपण बघतोय की अग्नी देण्यासाठी म्हणून वेगवेगळी प्रथा असते, परंपरा असते. कोळी महिला ज्या पद्धतीनं रंगीत मडके डोक्यावर घेऊन प्रदक्षिणा मारतात, या होळीची विधिवत पूजा केली जाते आणि यानंतर खऱ्या अर्थानं हा उत्सव साजरा केला जातो. थेट रात्री 12 वेळ दिवसाची सुरुवात आणि याच ठिकाणी या ठिकाणी होळीची. अनेक वेगवेगळे नेते, राजकारणी या ठिकाणी आले. या ठिकाणी अनेकांनी इथे सहभाग नोंदवला. आजूबाजूच्या एरियातल्या सगळ्यांचाच उत्स्फूर्त सहभाग या ठिकाणी होता. पण प्रत्येकाच्या मनात भावना हीच होती, या निमित्तानं का होईना, पण आपण कोरोनावर मात केली आहे. पण पुन्हा जर का असे आपण सगळे एकत्र आलो तर अनेक गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागेल. वाईट गोष्टी, वाईट प्रथा, वाईट रूढी या सगळ्यांचा नाश होऊ दे, हीच आहे भावना आणि इच्छा या प्रत्येकाची मनोकामना करताय. आणि ही आहे ती मानाची पहिली होळी. व्हिडिओ जर्नालिस्ट उमेश गोविलकर सह प्रशांत बाग, News18 लोकमत, वरळी वेसावे, मुंबई. ही मुंबईतली होळी आणि सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा होळी उत्सवाची धूम आहे. रात्र जसजशी वाढत जाते तसतशी इथल्या उत्सवाची रंगत वाढत जाते. दगडापासून तयार केलेल्या रंगापासून अंगावर काढले जाणारे बाबा बुध्या, पारंपरिक वेशभूषा आणि तल्लीन होऊन नाचणारे आदिवासी बांधव हे इथल्या होळीचं आकर्षण आहे. नंदुरबारमधल्या प्रकाशाजवळ असलेल्या वाडी वसाहत इथल्या होळीच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी. आदिवासींचा जिल्हा ही नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगा इथे आहेत. मात्र या जिल्ह्याला आणखी एक नवीन ओळख आहे, ती म्हणजे प्रथा परंपरेची. आपण माझ्या मागे पाहतो आहोत, ही प्रथा परंपरा होळी या सणाची आहे असं सांगितलं तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, मात्र हे खरं आहे. कारण की आदिवासी समाजासाठी इथली होळी ही तुमच्या माझ्या दिवाळीपेक्षा कमी नसते आणि याचीच तयारी सर्वत्र होताना दिसते आहे. मागे नाच सुरू झालेला आहे, मात्र या नाचाची तयारी कशी होते ती पहिल्यांदा मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या मागे हे काही कार्यकर्ते आहेत, ते झोपलेले आहेत असं जरी वाटत असलं तरीही प्रत्यक्षात त्यांचा मेकअप सुरू आहे आणि हा मेकअप नॅचरल मेकअप आहे. त्यांच्या अंगावरती गोंदवलं जात आहे, रंगवलं जात आहे, ज्याला बाबा बुध्या असं या भाषेत म्हणतात. आणि मुळातच हा समाज आदिवासी आहे, मागासलेला आहे, त्यामुळे इथली प्रत्येक गोष्ट नैसर्गिक असते. जो पांढरा रंग वापरला जातोय तर तो रंग नाहीये, तो दगडापासून बनवलेला रंग आहे. या दगडाला गरम केलं जातं आणि आपण हे पाहतो की अशा पद्धतीनं यांच्या अंगावरती वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या डिझाईन्स ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. लहान असतील, मुलं असतील, थोर असतील, सगळे त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. इथले स्थानिक पदाधिकारी आहेत, मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करतोय की या सगळ्या रंगाचा, चित्रांचा नेमका अर्थ काय, जे वेगवेगळे आपण यांच्या अंगावरती पाहतो आहोत ते काय आहे, फक्त शो आहे की त्याच्या मागे एक प्रथा परंपरा सुद्धा आहे. जो फिसे मोरांचं पीस लावलेलं आहे ते होळी मातांची मुली म्हणतात त्याला, मुली म्हणून त्यांनी ते मानता बनवलेले, मानता त्याची भगत बनलेला आहे तो. आणि जो आणि तो दुसरं काहीतरी विचित्र दिसतं तिरकामठीवाला जो आहे तो यांचा ते पिसवा पीस मोर पिसावाल्यांच्या नवऱ्या म्हणून असतो. आणि जे बावा आहे तो यांचा मोर पिसवा म्हणजे याचे राय राई आणि बावा हे नवरा बायको बनतात असं आहे त्यांचं. ही प्रथा परंपरा आहे, म्हणजे आमच्यासाठी आलं, चित्र काढलं, नाचलं असं संपलं, पण असं नाही आहे. याच्यामागे काही नियम सुद्धा आहेत, ते नियम नेमके काय आणि कसे आहेत? होळी जेव्हा सुरू होते म्हणजे पौर्णिमेचा दांडा पडल्यानंतर जे याचं मान करतात
ते त्यांना अनवाणी चालावं लागतं, ते खात्यावर बसू शकत नाही, त्यांना महिलेजवळ जाऊ म्हणजे पूर्ण महिलेजवळ जाणार नाही, मासिक पाळी आली असेल त्या बाईचा हातचं पाणी पिणार नाही, हे सगळे आणि पायी पायी त्यांना वेगवेगळ्या होडींमध्ये जावं लागतं आणि जवळपास पाच होड्या तरी ते करतात. आपण मी जसं मगाशी म्हणालो की सगळेच लहान तोर याच्यामध्ये आहेत, इथे मागे एक मुलगा तयार होताना दिसतोय, त्याच्या पुन्हा रंगवलं जातं आहे आणि जसं सांगितलं त्या पद्धतीनं प्रत्येक जण काहीतरी तयारी करत असतो. आता इथे हा नवीन मुलगा आलाय, त्याच्या हातात एक नवीन वाद्य आहे आणि तो सुद्धा ते वाजवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक वाद्य आपल्याला दिसत असलं आणि एक महत्त्वाचं म्हणजे इथे मध्यभागी एक महिला नृत्य करताना दिसते आहे, मात्र तुम्ही जर तिला नीट निरखून पाहिलं तर ती महिला नाहीये, तर ती पुरुष आहे. तिने महिलेची वेशभूषा परिधान केलेली आहे, कारण की ही इथली परंपरा आहे. मुळातच राज्यात महिलांवरती अत्याचार होताना दिसतायत, मात्र आदिवासी समाजामध्ये महिलेला देवीचं रूप दिलं जातं आणि म्हणूनच याच महिलेची पूजा किंबहुना तिचा सन्मान या होळीच्या निमित्तानं केला जातो. होळीची सुरुवात झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं आता या होळीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रंग भरत चाललेले आहेत आणि असेच वेगवेगळे रंग घेऊन आम्ही तुमच्यासोबत येतोच आहोत, तुम्हाला वेगवेगळ्या बातम्या या संदर्भातल्या दाखवत राहणार आहोत. तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, नंदुरबार. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया, तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आणि आता एक महत्वाची बातमी, आंतरराष्ट्रीय कोर्टानं रशियाला चांगली स्तंभी दिली आहे. युक्रेनवरचे हल्ले थांबवण्याची सूचना आंतरराष्ट्रीय कोर्टानं दिली आहे. युक्रेननं हा कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता आणि त्यामुळे कोर्टाच्या सूचनेनंतर आता तरी हे युद्ध थांबणार का याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. रशियाला चांगली स्तंभी दिली आंतरराष्ट्रीय कोर्टानं, युक्रेनवरचे हल्ले थांबवण्याची सूचना दिली आहे. युक्रेननं कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, त्यामुळे कोर्टाच्या सूचनेनंतर तरी आता रशिया युद्ध थांबवणार का याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. यानंतरच्या बुलेटिनमध्ये तुम्ही पाहणार आहात स्पीड न्यूज.